धिंगाणा घालायला सुरुवात केलेली आहे. तर शेख हसीना यांनी बांगलादेश सोडला. आरक्षणाविरोधात सुरू झालेला लढा शेख हसीना हटावपर्यंत आला आणि आंदोलकांना त्यामध्ये यशसुद्धा मिळालं. पण शेख हसीना यांनी मागे सोडलेला बांगलादेश सध्या जळतोय आणि आगीमध्ये होरपळतायत ते बांगलादेशमधले हिंदू. इथे हिंदू घरांना टार्गेट केलं जातं, हिंदूंची घरं पेटवली जातात, हिंदूंची घरं लुटली जातात. हिंदूंची फक्त गरज नाही तर हिंदूंच्या मंदिरांची सुद्धा नासधूस सुरू आहे. बांगलादेशातल्या मेहपूर इथे इस्कॉन मंदिराला आग लावली जाते. बांगलादेशातले हिंदूच नाही तर अहमदिया मुस्लिम सुद्धा लक्ष केले जातात. जाळपोळ, लुटालूट आणि दगडफेकीमुळे बांगलादेशमधल्या हिंदूंच्या हल्ल्यासंदर्भात अखेर आपल्या देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना संसदेमध्ये निवेदन द्यावं लागलं. Properties of individuals associated with the regime were torched across the country. What was particularly worrying was that minorities, their businesses and temples also came under attack at multiple locations. The full extent of this is still not clear. तर बांगलादेशातला सत्ता पालट म्हणजे विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे असं म्हणणाऱ्यांना आता चांगलीच किंवा सणसणीत चपराक बसली आहे. विरोध जर का शेख हसीना यांना होता तर मग हिंदू टार्गेटवर का आहे? मंदिरांना आग का लावली जाते? शेख हसीना यांनी आंदोलकांना रजाकार म्हटलं होतं. या आंदोलनाच्या पाठीमागे कट्टरतावादी संघटना आहेत असा आरोप केला जात होता आणि तीच भीती आता खरी होताना दिसते. बांगलादेशातल्या आंदोलनाचं आणि कट्टरतावादी संघटनांचं कनेक्शन काय हा प्रश्न आम्ही ब्रिगेडियर हेमंत महाजन सरांना विचारला. यामध्ये कट्टर म्हणजे जे जमात इस्लामीचे लोक ते घुसलेले आहेत, याच्याशिवाय पाकिस्तानचे एजंट्स घुसलेले आहेत, याच्याशिवाय हजारो कैद्यांना सोडण्यात आलं ते कैदीसुद्धा यामध्ये घुसलेले आहेत आणि हिंसाचार आणि अराजकता ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि जे रक्षण करणारे लोक असतात म्हणजे पोलीस किंवा अर्धसैनिक दलं किंवा सैन्य ते काहीही काम करत नाही आहे. उलट पोलीस रक्षण करायच्या ऐवजी ते आता आंदोलन करतायत की आमचं रक्षण करा. तर ब्रिगेडियर सरांच्या बोलण्यात लक्षात आलेलंच असेल की बांगलादेशात नेमकं काय घडतंय आणि कोण काय घडवत आहे. बांगलादेशमध्ये कट्टरतावाद्यांनी आता हिंदू आणि शेख हसीना यांच्या आवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता बांगलादेशातनं हिंदू आणि काही आवामी लीगच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा भारताच्या दिशेनं धाव घ्यायला सुरुवात केली आहे. परिणामी सध्या 4000 किलोमीटरपेक्षा जास्त असलेल्या भारतीय सीमेवर बांगलादेशातनं लोंढेच्या लोंढे धडकू लागलेत, येऊ लागलेत. आज बांगलादेशमध्ये दोन प्रकारच्या लोकांवरती हल्ले केले जात आहेत. एक तर जे आवामी लीगचे सपोर्टर्स आहेत त्यांच्यावरती त्यांचे नेते मारले जात आहेत, त्यांच्या सपोर्टर्सच्या घरावरती हल्ले केले जात आहेत. आणि जो दुसरा सर्वात मोठा जो ग्रुप आहे तो म्हणजे तिथे असलेले हिंदू. आपल्याला माहिती पाहिजे की 71 लढाईमध्ये पाकिस्तानी सैन्यानी 40 लाख बांगलादेशींना मारलं होतं आणि यामधील 10 लाख हे आवामी लीगचे सपोर्टर्स होते आणि 30 लाख हे बांगलादेशमधले हिंदू होते. आता तशाच प्रकारचा जो प्रयोग आहे तो केला जातो आहे. तर या बातमीमध्ये आतापर्यंत आपण दोन मुद्दे पाहिलेले आहेत. पहिला मुद्दा हिंदू टार्गेट केल्याचा बांगलादेशमध्ये, तर दुसरा मुद्दा भारतामध्ये कदाचित होऊ शकणाऱ्या घुसखोरीबद्दलचा. बांगलादेशमध्ये क्रांती झाली आहे, बंड झालं आहे. ही क्रांती विद्यार्थ्यांनी केली असं ज्यांना वाटतंय त्यांनी जरा आत्ता टेलिव्हिजन स्क्रीनवरची ही दृश्य बघा. ही दृश्य आहेत शेख हसीना यांच्या घरात धुडघूस घालणाऱ्या आंदोलकांची. पलंगावरती लोळणारे, त्यांच्या घरात तोडफोड करणारे, या सगळ्या आंदोलकांनी शेख हसीना यांच्या घरात घातलेला हा धिंगाणा अवघ्या जगानं पाहिला. पण हे आंदोलक इथेच थांबले नाहीत, त्यांनी घरातल्या सामानाची लुटालूटसुद्धा केली.
या दृश्यांमधनं आपण पाहिलं की शेख हसीना यांच्या घरातल्या सामानाची नासधूस कशी झाली, लुटालूट कशी झाली. या दृश्यांनंतर बांगलादेशच्या संसदेत काय घडलं ते आपण पाहूया. आंदोलनकर्त्यांनी संसदेत घातलेला हा गोंधळ लाज काढणारा होता आणि हे दृश्य बघताना एकच प्रश्न मनात येत होता, खरंच हे आंदोलन म्हणजे शेख हसीना यांच्या विरुद्धचा रोष होता का, हे आंदोलन विद्यार्थ्यांचंच होतं का? कारण शेख हसीनांना पदावरनं हटवलं तरी पुढची व्यवस्था ही संसद चालवणार आहे. संसदेचा अवमान करणारे जर विद्यार्थी नाहीत तर मग ते कोण आहेत? बांगलादेश बदलत आहे का? आणि तुम्हाला जर बांगलादेशात आत्तापर्यंत दाखवलेल्या किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवरती मगाचपासून आपण जी दृश्य पाहतोय त्या दृश्यांनी विचार करायला भाग पाडलं असेल तर जरा थांबा, तुम्ही पुढची दृश्य बघा. ही दृश्य कोणत्याही संवेदनशील माणसाला हादरवतात, विषण्ण करतात. टीव्ही स्क्रीनवरची आत्ताची दृश्य किळसवाणी म्हणायची की विद्रूप म्हणायची की विकृत असा प्रश्न मलाही पडलाय. एका महिलेच्या अंतर्वस्त्रांचं विकृत प्रदर्शन करणारे, विभत्स हावभाव करणारे हे नेमके कुठले विद्यार्थी आहेत आणि कुठल्या कॉलेजमध्ये शिकतात? शेख हसीनांच्या घरातल्या अंतर्वस्त्रांचं प्रदर्शन मांडणाऱ्यांना आंदोलक म्हणायचं का? या आंदोलनातली ही ती दृश्य आहेत ज्यांनी एक स्त्री म्हणून अनेकांची मान शर्मेनं खाली गेली. दंगली, आंदोलनं किंवा युद्ध, यामध्ये सगळ्यात आधी टार्गेट केलं जातं ते महिलांना. बदला या शब्दाचा अर्थ पुरुषांसाठी महिलांवरती अत्याचार करणं एवढाच आहे का? देश, समाज जेव्हा एका मोठ्या स्थित्यंतरामधनं जातो तेव्हा महिलांना त्यांच्या जीवापेक्षा जास्त भीती असते त्यांच्या अभ्रूची. आंदोलनाच्या नावाखाली अंतर्वस्त्रांचं हे असं विभत्स प्रदर्शन हे पुरुषी मानसिकतेचं प्रतीक असल्याचं बोललं जातं. महिलांची अवहेलना केल्याशिवाय पुरुषांचा विजय कधीच पूर्ण होऊ शकत नाही ही कट्टरवाद्यांची मानसिकता बदलणार तरी कधी हा मोठा प्रश्न. तर या बातमीनंतर बुलेटिनमध्ये आज आपण इथेच थांबतोय. हे एक नवं बुलेटिन आहे, आमची एक नवी सुरुवात आहे. या नव्या प्रवासात सुद्धा तुमचं प्रेम, तुमचं साथ सोबत राहील याचा मला विश्वास आहे. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया आणि सूचनांचं स्वागत असेल. या प्रतिक्रिया कुठे कळवाल तर हॅशटॅग काय सांगते ज्ञानदा या हॅशटॅगच्या अंतर्गत न्यूज 18 लोकमतच्या ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब पेजवरती जाऊन तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. उद्या रात्री 9 वाजता आपण पुन्हा भेटणार आहोत. तोवर पाहत रहा न्यूज 18 लोकमत. धन्यवाद, आभार, गुड नाईट.